हिंगोली मतदारसंघ लोकसभेला मोठा चर्चेत राहिला आणि इथलंही समीकरण आपण पाहिलं त्याच्यावर व्हिडिओ केलेत की इथलं इथलं समीकरण ज्या पद्धतीनं बदललं इथं कुठं ना कुठेतरी एक निष्ठावंत हा फॅक्टर चालला सोबतच मराठा फॅक्टरी चालला पण निष्ठावंत ह्या एका फॅक्टरमुळं इथलं सगळं समीकरण गणित बदलला अर्थात यामध्ये महाविकास आघाडीचं सर्वसमावेशक त्यामध्ये महत्त्व आहे त्यांची भूमिका राहिली आहे पण आता विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात इथलं जे स्थानिक राजकारण आहे इथल्या स्थानिक राजकारणाचा विचार करताना ज्या काही विधानसभा मतदारसंघ इथून येतात म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात आणि तिथल्या आमदारांची जी काही सध्याची परिस्थिती आहे किंवा इथलं जे काही गणित बदलू शकतं त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया की नेमकं कोणत्या आमदारांना इथं आगामी काळात समस्यांना सामोरे जावं लागू शकतं किंवा त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं किंवा त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो मा चा ला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता एकंदरीत या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे जे काही विधानसभा क्षेत्र आहे त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करूया म्हणजे यामध्ये अगोदर जर नाव यायचं झालं तर उमरखेड मतदारसंघ आता उमरखेड मतदारसंघ हा यवतमाळ ये जिल्ह्यात येतो आणि उमरखेड तालुका आणि महागाव तालुक्यातील गुंज महागाव व मोरत इथं इथली जी महसूल मंडळ आहेत सगळी हे या सगळ्यांचा समावेश या मतदारसंघात होतो आता उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो अर्थात हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो आपण जसं अगोदर बोललो त्याप्रमाणे आणि हा मतदारसंघ जो आहे तो एस सीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे एस सीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे भारतीय जनता पक्षाचे नामदेव जयराम ससाने हे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आता इथलं जर आपण एकंदरीत समीकरण पाहिलं म्हणजे एकोणीसशे बासष्टपासून या मतदारसंघात सर्वाधिक आठ वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेत म्हणजे तिथून जिंकून आलेत तर भाजपाचे उमेदवार पंच्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा या मतदारसंघ ह्या साली या मतदारसंघातून निवडून आलेत आता एकंदरीत जर समीकरण पाहिलं तर इथून आपल्याला एक फॅक्टर कळा लक्षात येतो एक वैशिष्ट्य लक्षात येतं की गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात कोणत्याही आमदाराला इथून सलग कुठेतरी लोकांनी पसंती दिली नाही किंवा त्याच त्याच आमदारांना निवडून दिले नाही म्हणजेच काय या मतदारसंघातील जे लोक आहेत त्यांना चेहरा बदललेला आवडतो म्हणजे ते चेहरा बदलतात म्हणजेच आता मतदारसंघात कधीच प्रतिनिधी रिपीट करत नाहीत अशी एक ओळख या मतदारसंघाची काही ठिकाणी बोलली जाते अर्थात त्यात सत्यताही आहे आता दरवेळी जनतेने वेगळ्या व्यक्तीला निवडून आहे असं इथलं समीकरण दिसतंय म्हणजे उमरखेड विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे बासष्ट ते पंच्याऐंशी पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता नंतर दोन हजार नंतर मात्र नव्वद नंतर जनता दलाचे चक्र मतदारसंघात फिरलं आणि तेव्हापासून या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आता दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचे नामदेव जयराम ससाने यांनी केवळ नऊ हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी आघाडी घेतली आता हा जो आकडा पाहिला तर तो फार काही मोठा आकडा आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे सहजासहजी जी काही आता समीकरणं गणितं बदलत आहेत तर हा आकडा टॅकल करणं महाविकास आघाडीसाठी सोपा असू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे एकत एकतर इथून भाजपा आपला उमेदवार बदलेल जसं की परंपरा आहे किंवा मग इथलं ग्राउंडचं राजकारण पाहून एखादाचित भाजपा उमेदवार बदलू शकते किंवा मित्रपक्षाच्या एखाद्या दुसऱ्या पक्षाला घटकाला ते उमेदवारी देऊ शकतात किंवा जर तोच उमेदवार ठेवला तरीही लोकांची जी मानसिकता आहे ती पाहता दोन हजार चोवीसला हे सगळं समीकरण बदलू शकतं आणि महाविकास आघाडी इथं बाजी मारू शकते असं बोललं जाते अर्थात इथून महायुती कोणती स्ट्रॅटर्जी खेळते त्यावर या गोष्टी निर्भय असणार आहे त्यामुळं सध्या तरी याच्यावर काय आपण स्पष्टपणे बोलू शकत नसलो तरी इथून मात्र चेहरा बदलू शकतो एवढी चर्चा मात्र नक्कीच चालू आहे या यामध्ये दुसरा मतदारसंघ येतो किनवट आता किनवट मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातले माहूर आणि किनवट या दोन तालुक्याचा समावेश होतो भारतीय जनता पक्षाचे भीमराव रामजी केराम हे किनवट विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत आता दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचे जे भीमराव रामजी केरम आहेत त्यांनी जवळपास एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस मतं मिळवली होती तेव्हा त्यांचा जो विजय आहे तो केवळ तेरा हजार दोनशे बहात्तर मतांनी झाला होता अर्थात या तेरा हजार मतांचं जे काही गणित बसवावं हो लागणार आहे दोन हजार चोवीसमध्ये ते फारसं अवघड असणार नाही आहे कारण महाविकास आघाडीची जर आताची आपण कंडिशन पाहिली किंवा लोकसभा निवडणुकीच्या नंतर जे काही कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे ते पाहता ही जी संख्या आहे ही क्रॉस करण्यासाठी तिथेही त्यांना जास्त ताकद लागव जास्त ताकद लावावी लागू शकते असं काही सांगता येत नाही त्यामुळे इथं त्यांना जास्त ताकद लागा लावावी लागेल असं समीकरण सध्या तरी दिसत नाही त्यामुळं हाही मतदारसंघ कदाचित बदल घडून आणू शकतो असंही बोललं जाते त्यानंतरचा मतदारसंघ येतो हदगाव मतदारसंघ आता हदगाव मतदारसंघात जे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगाव या दोन तालुक्याचा यामध्ये समावेश होतो आता इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माधवराव पवार हे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आता काँग्रेसचा जो काही वाढता प्रभाव आपण लोकसभेला पाहिला आहे म्हणजे एका जागेवरून थेट बारा तेरा जागेपर्यंत त्यांनी जी मजल मारली आणि त्याच्यानंतरही ज्या पद्धतीनं त्यांनी विरोधकाची भूमिका सक्षमपणे पार पाडली आहे मुद्दे उचललेत ते पाहता इथं काँग्रेसचा प्रभाव आणखी जास्त वाढू शकतो असंही आता बोललं जातं आहे त्यामुळे इथलं समीकरण बदलण्यासाठी काँग्रेस चांगली भूमके भूमिका घेईल असं दिसतंय इथून दुसरा कोणीतरी उमेदवार ते देतील असं वाटत नाही त्यामुळं जी त्यांची हक्काची आता जी जागा आहे ती जागा कायम ठेवण्यामध्ये ते कदाचित यशस्वी होऊ शकतात त्यामुळे इथं तरी चेहरा बदलेल असं काही वाटत नाही अशी चर्चा आहे आता दुसरा मतदारसंघ यामध्ये येतो बसमतचा आता मतदारसंघाचा हा विचार केला तर वसमत तालुका आणि औंढा तालुक्यातील जवळा बाजार आणि साळणा ही जी महसूल मंडळ आहेत याचा समावेश त्यामध्ये होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया रमाकांत नवघरे हे इथले आमदार आहेत सध्याचे आता शरद पवार हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण ज्या पद्धतीनं पाहिले की अजित पवार यांच्यावर ते पूर्णपणे भारी पडलेत आणि त्याच्यानंतरचे जर समीकरणं पाहिले तर अजितदादा गटातले अनेक नेते लोकं जे आहेत ते शरद पवार गटात जात आहेत प्रवेश करत आहेत म्हणजे ते जी आवक जर आपण पाहिली तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानंच ही सगळी गेम चालू आहेत असे दिसतं त्यामुळे इथले जे दादाचे जे काय आमदार आहेत ते आता ह्या सगळ्या ताकदीमध्ये ह्या सगळ्या समीकरणात किती दम धरू शकतील किंवा महायुतीकडून त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळेल का याबद्दल शंका वर्तवली जाते त्यामुळे इथला आमदार बदलू शकतो याबद्दलही अनेक ठिकाणी चर्चा केली जाते त्यानंतर कळमनुरीचा जर आपण विचार केला तर इथं कळमनुरी असेल किंवा औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ आणि येहेळेगाव ही जी गावं आहेत त्या मतदारसंघात येतात आणि हिंगोली तालुक्यातलं सिरसम बुद्रुक महसूल मंडळे या याच्यामध्ये ये येतं आता इथं जे आहेत शिवसेनेचे संतोष बांगर हे आमदार आहेत सध्याचे आणि इथलं जर आपण समीकरण पाहिलं तर ज्या पद्धतीनं शिंदे सेनेचे बांगर आहेत त्यांनी आतापर्यंतची त्यांची जर पकड पाहिली किंवा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी मांडलेली मतं असतील त्यांनी घेतलेल्या भूमिका असतील ह्या नेहमीच प्रकार ज्योत राहिला आहे म्हणजेच काय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकंदरीत जे काय आपण पाहिलं त्याच्यातून बांगर यांचं तिकीट कापलं जाईल असं काही शक्यता दिसत नाही अर्थात जी काही समीकरणं निवडणुकीच्या काळात होऊ शकतात त्याच्यामध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो का याबद्दल वेगळी चर्चा किंवा कोणता उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभं राहतो त्यावरही समीकरण असणारे पण सध्या तरी इथला आमदार बदल बदलत नाही किंवा इथला आमदाराचा चेहरा बदलणार नाही अशी तरी शक्यता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते दुसरी गोष्ट म्हणजे आता जर आपण हिंगोली मतदारसंघाचा विचार केला तर सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यातील माळहिवरा नारसी हिंगोली ही महसूल मंडळं आणि हिंगोली नगरपालिका यांचा या समावेश या मतदारसंघात होतो आणि भारतीय जनता पक्षाचे तानाजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आता तानाजी मुटकुळे यांची जी आपण एकंदरीत राजकीय जर पार्श्वभूमी पाहिली किंवा त्यांच्या आतापर्यंतची काम करण्याची पद्धत पाहिली किंवा गेल्या पाच दहा वर्षाचा इतिहासही पाहिलं तर त्यांची जी पकड आहे मतदारसंघावर ती पाहता कुठे ना कुठे त्यांचं तिकीट कापून दुसऱ्याला संधी देण्यात येईल याची शक्यता कमी दिसते सोबतच महायुतीमध्ये दुसऱ्या घटक पक्षाला संधीतून मिळू शकते का यामध्येही अनेक समीकरणं आपल्याला समी पाहायला मिळू शकतात पण सध्याची जर एकूण समीकरणं पाहिली एकूण स्थानिक राजकारणाचं गणित पाहिलं तर त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर जर उमटला तर कदाचित सर्वेचा आधार घेऊन त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं पण त्याची शक्यताही कमी दिसते त्यामुळे इथून तानाजी मुडकळे यांच्या जाग्यावर दुसरा चेहरा पुढं आण आणला जाईल असं बोल अशी चर्चा जरी असली तरी ती त्याची शक्यताही आपल्याला कमी दिसते एकंदरीत जर आपण इथल्या सगळ्या मतदारसंघाचा विचार केला तर मतदारसंघातून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते सोबतच महाविकास आघाडीची जी काही ताकद आहे जी लोकसभेला पाहायला मिळाली सात त्याच्यानंतरही सातत्यानं त्यांच्यामध्ये जो होत गेलेला बदल आहे तो जर पाहिला तर निश्चित इतले समीकरणं बदलू शकतात असंही बोललं जात आहे आता खरोखर या सगळ्या विधानसभा मतदारसंघाविषयी आपण जी चर्चा केली त्यापैकी नेमका कुठून नवीन आमदार येऊ शकतो किंवा आमदार बदलला जाऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद